अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बंजारा समाज बांधवांनी श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या जयंतीनिमित्त बोधवड चौफुल्ली ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। बंजारा समाजातील महिला पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक नृत्य करत या मिरवणुकीत सहभागी झाले होते। ही मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पोहोचल्यानंतर या ठिकाणी श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, आमदार मनीष जैन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय एन डी सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, श्याम चैतन्यजी महाराज यांच्यासह आदी मान्यवर तसंच बंजारा समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संत शिवलाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे सम्राट महात्मा फुले, नायकेरो महानायक, हरित क्रांतीरो प्रणेता, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतीय हरित क्रांती घडण्याचा अमर वसंतरावजी नाईक येऊन नमन करण मार वाळीन सुरुवात करूचो। सर्वप्रथम आपण समजलो संत श्रद्धेय श्याम चैतन्यजी बापू हमारे समाजरो दलित मित्र पुरस्कार विजेता ज्येष्ठ श्रेष्ठ नायक
मोहसिन नानाजी, हमारा तालुका का आमदार गिरीश भाऊ महाजन, राष्ट्रवादी का ज्येष्ठ नेता संजय दादा गरुड़, राष्ट्रवादी रे माजी आमदार आदरणीय मनीष दादा, सारी तानेरे नायब कारभारी, सारी तालुकारे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर भाऊ राजपूत, भाजपाचे अध्यक्ष संदीप भाऊ, राष्ट्रवादीचे विधान क्षेत्र प्रमुख किशोर पाटील जी, सेनेचे कोणी आहे का? कसं आहे, समाजाचा कार्यक्रम आहे त्यामुळे बोलणं गरजेचं आहे. काकी अकरा मोठं महामंडळाचं जिल्हा लेवले की आपल्या करता खूप फायद्याचो. जर समाजाने दिशा द्यायचं, समाजाचं मोनांग लिहायचं, जर तांडावस्थी जमीन काम करायचं, तांडा तांडाचं सुधारणा करायचं, तो तांडावस्थी अध्यक्ष म्हणून गरजेचं. आज शेवालाल महाराजांच्या जयंतीचं मी राजकीय कोण बोलतो, मग समाजात बोलतो की मग समाजरी व्यथा काहीच आणि समाजा करता आपण काही करण ले म्हणू, पण समाजा करता पत्रे आपण काही पाडतो आहे. आजही राजकीय सर्वपक्षीय राजकीय व्यासपीठ आहेच, तर करता आता बोलू उचित सर्वपक्षीय राजकीय व्यासपीठ आपण आज कामेलेचा. अरे अंबानी तो काही श्रीमंत पण येतो, निलेशजी केव मागायच लार आपण थोड्या वेळापूर्वी ये आशा खंडा में जर कोई श्रीमंत येते तो मार गोर बन जावा येतो. सारे की मोठा व्यापार जो केरी येतो वो बंजारा समाज येतो. आशा खंडे में दिसत कोणी पण जवळ येऊन जय सेवाला. अपन तो भाई सारा स्वागत छे, हम भी राजस्थान से, आप भी राजस्थान से. भाई दो मिनट मेरा सुन लो, मुझे पता है बहुत देर हो गई है और ये आयोजन समिति ने इतना अच्छा आयोजन किया है. महाप्रसाद का लाभ कैसा है, पुलिस जायज नहीं है, महाप्रसाद है. बहुत अच्छा आयोजन किया है. पहले तो सबसे प्रथम मैं आयोजन समिति का बहुत बहुत आभार मानता हूँ कि इन्होंने बहुत अच्छा आयोजन किया है और इन्होंने बहुत आपको और हमको सबको एक स्टेज पे और एक मंडप के नीचे ले आए. दो बार डालियों से इनका अपन अभिवादन करो. सर्वप्रथम अपने गुरु सेवालाल महाराज तो है जितना सबने नाम लिया है, लेकिन इस भूमि में जिसको आपने हमने सबने प्रत्यक्ष रूप से देखा है, हमारे पाल के परम पूज्य लक्ष्मण बापू जी महाराज, इनको नमन करता हूं. हमारे संत जो हमारे बीच में बैठे हैं, श्याम बापू जी, और आज जामनेर नगरी के, जामनेर तालुका के, महाराष्ट्र के बहुत बड़े नेता बीजेपी के, हमारे गौरव गिरीश भाऊ महाजन जो हमारे उमक्ष बैठे हैं सबके पास, हमारे बड़े भाई संजय दादा गरुड़, बड़े राष्ट्रवादी के नेता और महाराष्ट्र प्रदेश बीजेएनटी के अध्यक्ष हमारे मदन भाई जो खुद एक गौर है, हमें गर्व होता है, फख्र होता है आपके नाम पे. सभी हमारे वरिष्ठ नेतागण यहाँ बैठे हैं, वे सबका. हाँ, ये कार्यक्रम सर्व राजकीय पक्ष एकत्र आणण्याचं काम सातत्याने अनेक वर्षापासून करतोय. आजच्या या समितीचे प्रमुख आणि अध्यक्ष आमचे परममित्र आदरणीय राजू नाईक, नवल भाऊ, संजू राठोड, नटवर भाऊ, या सर्वांनी अतिशय धामधुमीमध्ये आणि आपल्या सगळ्यांचे आशास्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या संत शिरोमणी शिवराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एक चांगल्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम नियमितपणे दरवर्षी कुठेही खंड न पडू देता करताय. त्यांच्यासाठी आपण त्यांना ऊर्जा मिळाली, त्यांना ताकद मिळाली,
म्हणून आपण एकदा त्यांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करू अशी मी सगळ्यांना विनंती करतो. गोर बंजारा समाज अतिशय मायाळू दयाळू तांडा वाड्यावर वस्त्यांवर आपले छोटे छोटे घर करून राहतो. विहिरी खोदायचं काम असो, कोणाच्या शेतात जायचं काम असो, शेतातलं काम असो, मरीज भाऊंनी सांगितलंच की साखर कारखाने जर चालत असतील तर ते फक्त गोर बंजारा समाजाच्या भरोशावर चालतात. आणि सगळ्यांना सकाळी लुणूत लागणारी, चहामध्ये लागणारी, कॉफीमध्ये लागणारी, दुधामध्ये लागणारी साखर निर्मितीचं सर्वात मोठं काम या काबाड कष्ट करणाऱ्या समाजातून आपल्याला मिळतं. समाजातले बरेच प्रश्न प्रलंबित आहे. आपल्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब बरेच प्रश्न मार्गी लावत आहेत आणि अजून 2-2.5 वर्ष आहे, त्याच्यामुळे काही काळजीने सगळेच प्रश्न मार्गी लागतील. कोणी काही भविष्य सांगत असलं की 10 तारखेला जाईल, 20 तारखेला जाईल, 5 वर्ष पूर्ण करेल, खरे का गिरीज भाऊ? त्याच्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. राहिलेले काही प्रश्न आहे की गिरीज भाऊ विधानसभेमध्ये मांडून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. बरेच प्रश्न त्यांनी सोडवलेले 25-30 वर्षात, राहिलेले प्रश्नही सोडवतील. तर अशा या संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी जी शिकवण या गोर बंजारा समाजाला घाम गाळण्याची, कष्ट करण्याची, प्रामाणिकपणेची शिकवण दिली, त्यांनी दाखवून दिलेला मार्ग आणि त्याच्यावरच हा गोर बंजारा समाज मार्गक्रमण करतोय आणि करत राहील, तोच खरा आदर्श. सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे बाळगूया ही शुभेच्छा व्यक्त करतो. सेवालाल महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. संत श्री सेवालाल महाराज यांचा महाराज जय सेवालाल. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोरसिंग भाऊ, परम पूजनीय श्यामचैतन्य बापू, संजय दादा, मंचावर उपस्थित सर्व पक्षीय सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या समाजाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, पदाधिकारी उपस्थित आहेत, ज्यांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली, परिश्रम घेतले, ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित बंधुत्व भगिनींन आज खरोखर दुष्ट लागावी असाच आपला कार्यक्रम आहे. इतके वर्ष आपण जयंती साजरी करतो, परंतु यावेळेचं नियोजन, यावेळेचं आयोजन एक आगळंवेगळं आयोजन. एवढी मोठी मिरवणूक आज मी पहिल्यांदा संत सेवालाल महाराजांची या ठिकाणी शहरामध्ये बघितलेली आहे. आणि म्हणून तुमची सगळी एकता बघून आमचंही मन या ठिकाणी भारावून आलेलं आहे. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. मला माहिती आहे जेवणाची तयारी मगापासून झालेली आहे, सगळ्यांना जेवायचं आहे, मला पण जेवायचं आहे. 15 दिवस झाले मी गोव्याच्या निवडणुकीत होतो, आज सकाळी आलो. खरं म्हणजे मला तिकडनं परस्पर युपीमध्ये 15 दिवस लखनौला जायचं, परंतु सगळ्यांनी आग्रह केला की एक दिवस तरी तुम्हाला यावं लागेल, म्हणून फक्त आजचा दिवस काढून या ठिकाणी आलो आणि पुन्हा उद्या मी उत्तर प्रदेशमध्ये जातोय. परंतु आपलं प्रेम, आपला आग्रह, आपल्या समाजाने मला आजपर्यंत जे प्रेम दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला आग्रही मोडता आला नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी आलो. मित्र, जयंती आपण काढली, खूप उत्साह आहे, तरुण आहेत, अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी झाला. तालुक्यामध्ये सभागृह पाहिजे, चांगलं जागा पाहिजे म्हणून आपण जागा दिली, एक मोठा हॉल या ठिकाणी बांधलेला आहे, थोडे गट्टू बसवायचे राहिलेले आहेत आणि अजून पुन्हा मागणी आलेली एक मोठा डोम त्या ठिकाणी करून द्यावा.
अतिशय सुंदर असा एक वास्तु एक चांगला सभागृह अर्धा 75% पूर्ण झालेला आहे. पण तो गट्टू आणि एक अजून ऍडिशनल एक डोम त्या ठिकाणी करायचा आहे. लवकरात लवकर या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला तो पूर्ण करून मी आपल्या सुपूर्द करतो. आणि त्या ठिकाणी आपण आपण एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ. मित्र आपला समाज सर्वांनी सांगितलं कष्टकरी समाज आहे, मजुरी करणारा मोठ्या संख्येमध्ये समाज आहे, मोठ्या उत्साहाने आपण जयंती काढलेली आहे. सेवालाल महाराजांच्या कामगिरीविषयी त्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ते काही एका समाजाचे नेते नव्हते, त्यांनी सर्व समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. स्वातंत्र्यासाठी मोठं बलिदान योगदान त्यांनी दिलेलं आहे. पटू हे करत असताना आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. पटू माझ्या आपल्याकडून अपेक्षा आहेत जयंती आल्या म्हणजे दुसऱ्या जयंती साजऱ्या करायच्या, घोषणा द्यायच्या, घरी निघून जायचं आणि पुन्हा आपल्या दिनचर्येला लागायचं. मी आज निवडणुकीकडे काही पाहत होतो, मला करा माफ करा, चुकीचं असेल वाईट वाटत असेल. पटू काही आमचे तरुण माझ्या तोंडातून एक बोलत होते, फोटो काढत होते, मी बघितलं की त्यांच्या तोंडातून दारूचा वास येत होता. म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे का? परवा शिवजयंती 19 तारखेला काय करतो आपण? संध्याकाळची परवानगी द्या, दिवसा नको. कशासाठी संध्याकाळची द्या? आम्ही रामाचा रथ काढतो गावामध्ये, मोठा रथ असतो तो दुपारी निघतो, सकाळी निघतो 9 वाजता, 4 वाजेपर्यंत चालतो. कार्यकर्ते सांगतात संध्याकाळचा काढा, दिवसा काढू नका. आम्ही 2 वेळा प्रयत्न केला, संध्याकाळी रथ काढला, वादंत्री आली, भजन कीर्तनवाले आले, सगळं आलं. 2 तासामध्ये रात्री 8-9 वाजता सगळे दानाफान बँडवाला कुकडे, लोडगाडी कुकडे, पालखी कुठे, म्हणजे आमची तरुण मंडळी करते काय? त्या जयंती यासाठी आहे, रामाची जयंती यासाठी आहे, आंबेडकर जयंती मी यासाठी काढतो, शिवाजी महाराज जयंती मी यासाठी साजरी करतो. माझी आपल्याकडून अपेक्षा आहे आपण शिक्षण घेतलं पाहिजे. माझ्या सगळ्या माता बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत, आपण ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहात, पुढची पिढी सुशिक्षित झाली पाहिजे. किती दिवस आम्ही ऊस तोडणार आहोत? किती दिवस लोकांच्या हॉटेलमध्ये आम्ही कपाशा धुणार आहोत? किती दिवस आम्ही मजुऱ्या करणार आहोत? आम्ही शिकणार आहोत की नाही? आम्ही मोठे होणार आहोत की नाही? याचा विचार आपल्याला करावा लागणार. आणि त्या जयंत्या काढायच्या, फक्त घोषणा द्यायच्या झालं, आपण पुन्हा आपल्याला त्याच गोष्टी तेच कामं. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने आज विनंती आहे, आपण सगळ्यांनी या शपथ घ्यायची आहे. शाम चैतन्य बापू या ठिकाणी बसले आहेत, दररोज त्याच्या तांडेकर जात आहेत, प्रवचन देत आहेत. व्यसनापासून मुक्त व्हा, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, अनेक अनेक गोष्टी ते सांगतायत, पोटतिडकीने सांगतायत. मला आठवतं लक्ष्मण बापू पाळला होते, मी अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो, अनेक वेळा त्यांच्याकडे जातो, दरवर्षी मी त्यांच्याकडे जायचो. त्यांची शिकवण थोडी मोठी होती. मला आठवतं आपल्या आजची तांड्याची डोरी वगैरे सगळे गाव खडकी सगळे मास मुक्त झाले. लोक सांगितले गो बापूंनी सांगितलं आपण आमच्या गावामध्ये तर बघाच कापलं जात नाही, म्हटलं बाहेरून घेऊन जाऊ नका, त्याचा मी जांभेरून आणतो. दारू विकले जात नाही, वैधून घेऊन जाऊ नका. परंतु या सर्व संत महंतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, मला वाटतं सगळ्यात महत्वाची शिकवण, मित्र बाकी काय होईल नाही होईल, तुम्ही या दारू पासून मुक्त व्हा, या तंबाखू पासून मुक्त व्हा. आजची पिढी बरबाद होत चाललेली. मी जेव्हा गावामध्ये राहतो, इकडे तिकडे राहतो, किती लोक तांड्यावरचे आपले, किती दारू पण मोठे घालत असतात, सगळे घालतात पण आपलेही घालतात. मग आम्ही या सगळ्या आदर्श पुरुषांच्या माध्यमातून शिकणार आहोत की नाही? या जयंतीच्या माध्यमातून आम्ही काय त्यांच्या काही अंगीकृत करणार आहोत की नाही? हा मोठा प्रश्न आहे. राजकारणाचं आम्ही करत नव्हते, जाऊ द्या गट्ट्यामध्ये तिकडे काय असेल असेल, पण तो आम्ही काय करणार आहोत? आमचा समाज कसा दुरुस्त होईल? आज या तरुणांनी सगळ्यांनी ज्या पुढाकार घेतला आणि सगळ्यांना आपल्याला एकत्रित केलं, मला खरं खूप आनंद झाला. पण तुम्ही या पुढे आपल्याला सांगेल की नुसतं एकत्रीकरण करून चालणार नाही, तर यातून आपल्या समाजातला लहान विद्यार्थी, पुढचा मुला, पुढची भावी पिढी ही सुशिक्षित कशी होईल? तो चांगलं शिक्षण कसं घेईल? प्रत्येक मुलगा शाळेमध्ये कसा जाईल? आपापल्या गावात तांड्यामध्ये शिक्षक चांगलं कसं शिकवेल हे आपण बघितलं पाहिजे. त्याचं नुसतं सरपंच झालो मी, गावाचं मुखिया झालो मी, प्रमुख झालो मी, प्रमुख कार्यकर्ता झालो, मला हे पद भेटलं, जामनेरला कडक कपडे घालत आलो म्हणजे झालं का काम आपलं?
तर माझ्या गावात माझ्या तांड्यामध्ये माझा मुलगा काय शिकतोय, माझ्या गरीबाचा मजुराचा मुलगा काय शिक्षण घेतोय हे आपण बघितलं पाहिजे. दारू पासून माझं गाव मुक्त कसं होईल, माझ्या तांड्यावर दारू पिणारा कोणी सापडणारच नाही, हे मी बघणार आहोत की नाही. माणिकचंद, पानपराग, काहीतरी विमल, कमल, सुमन, काय काय चाललं आहे का, किती लोक कॅन्सरनं जात आहेत. तुम्ही या माझ्याकडे, 100 पेशंट असतात माझ्याकडे, 25 पेशंट फक्त तोंड फाटलेले असतात तंबाखूमुळे, तर विमल कमलमुळे. आणि म्हणून या निमित्ताने मी दुसरं भाषण करणार नाही, पण आज तुमच्याकडून मी या ठिकाणी शब्द घेणार आहे की तुम्ही या व्यसनापासून मुक्त होणार आहात की नाही. इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाने, प्रत्येकाने, आणि दुसरं इथे बसलेला नाही, 80% लोक अजून घरी आहेत, सगळ्यांनी आज या जयंती निमित्ताने, महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतली पाहिजे की आजपासून आम्ही कुठलंही व्यसन करणार नाही, आम्ही दारू पिणार नाही, आम्ही तंबाखू खाणार नाही. आणि तरच खऱ्या अर्थाने या जयंत्या आणि या सगळ्या निवडणुका काढून त्याला काहीतरी अर्थ राहील, तेव्हा अर्थ राहील. तर उड्या मारू घरी आमच्या माया बघितलं, आता घरी तुम्ही दारू पिऊन येतात, शिव्या घालतात, मारतात, तोडतात, ते दिवसभर मजुरी करते, पैसे तुम्ही उडवतात, अनेक कार्यकर्ते मी बघितलेले आहेत. आणि म्हणून या निमित्ताने माझी विनंती आहे की आज आपण या निमित्ताने शपथ घेऊया की आमच्याकडे आमचं गाव हे आम्ही सगळं व्यसनमुक्त या ठिकाणी करू. आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं ही श्रद्धांजली आज सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना या ठिकाणी देऊया. या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. श्री सेवालाल महाराज जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं. व्यासपीठ पर उपस्थित सम्माननीय व्यासपीठ, उपस्थित माताएं, भाई, हमारे पत्रकार बंधु, सभी के लिए एक जोरदार ताली बजाकर उनका अभिनंदन कर देना चाहिए. मला असं वाटायचं की आज ज्यादा बोलेर मन आवश्यकता कोण मला, कारण की मग जवळजवळ सारे गामे जाताना सत्संग मार चालत रोज तम सामट मार सत्संग मग मुद्दाम आपली भाषा बोल रोजो अदर समाजे भी आहे जे आपण. अब मार जो विषय है तो मन जो बोले रहते हमारे सम्माननीय गिरीश भाऊ मार सारी शब्द तमार लग पहुंचा देने. अपने संत सिंह लक्ष्मण चैतन्य जी बापू येनोर एक सपन है तो कि मार समाज स्वर्णिम समाज निर्माण है. मार समाज एक दो मंदिर बना दे, एक सिंदूर लगाता है, एक भाटा धरता है, जय सेवालाल करत असो समाज कोणी, एक सुशिक्षित, एक सभ्य आणि एक आदर्श समाज निर्माण बापूर अपेक्षा आहे. सेवालाल बापूर भी अपेक्षा काय होती की मत जा गोरमाटी वाया राज लायू केगुच सेवा भाया. 283 वी जयंती आज आपण मनारीच सेवा भाया. 13 वर्षे हेते जद उमर शब्द प्रबोधन हेते की तम हिंसा मत करो. आणि उन्हू शब्द मी केतारीन घेते जे सारी बात आज हमारा आखी मुंडाम घडरीच रप्या कटोरो पाणी बघ जाय कलियुगेम कळो आहे नाना प्रकारे दख य बोय सासू बोरीर जम कोणी बाप बेटा जम कोणी. हमार आखी मुंडाम देखरेचा कोरोना आहे. कोरोना तमने बताताणी चले गो की कोई गिरी कोण मला कधी पत्नीनं पत्नी पॉझिटिव्ह आली तो पती होत जाय घबरात होतो की म्हणलं कोरोना हे जाव अब ओमिक्रॉन घेऊ. खूप काही हमने सेवालाल बापूर सारी शब्द आज हमार आखी मुंडा देखरेचा समज रेचा पण कळते पण ओळख नाही. जतरण हमार समाज में व्यसनचं अंधश्रद्धाचं जतरण समाज विकास कुकर हे सकत. आणि आज हम देखा जा की हमारी युवा समिती हे जोरदार ताळी बजाता उन्होंने अभिनंदन करू की उन्होंने जो मेहनत च वो मेहनत आज हमने बिखरी च मग सारे परपुऱ्यार नाम तो मालम कोणी. उमई मुझे एक विशेषता है की हमारा अमोह समिती जीवन बनाताणीन लाताणीन वाडेर आणि पत्रा व्यवस्थित कत फेकेर वर जबाबदारी लेताणीन वरून जबाबदारी पूरी कर रही है. मुझ जर सारी समिति प्रत्येक गावे समिति अपनी एक जबाबदारी समझता नहीं एक एक काम जर निपट लियो ती छटाकभर लोगों को नहीं अपन हजारों 50-60 हजार लोगों में जयंती मना सका जा. आज अपनी जरूरत से एकता हमारे परपुर हैं खूब अच्छो काम कर रहे तो हमारे जैसे कहीं तरह तटपुंज लोग रहे हो जा ये मुदान में चले जाओ ये नाम नहीं जाओ ज्यादा. अरे तर उन्होंने मुदान आए थे उन्हें खड़े थे उन्हें
वो तमने सम्मान देन तैयार बैठे था पर भट्टे क्या तमज भिखारी धंधो करियो तो हमार युवा कदे खून आ रहा है कदे कहीं हमार युवा मनांग अभी गिरीश बाबू मारे बारे में बोल रहे तो अरे मैं काहीज बतो आज के कौन बोलूंगा एकदम छोटो बापुर एक पोस्ट मंचो कि बापुर विचार में तुम्हारे लंग पोचार काम करो जो हमने भी तरह से हो जाए यार समाज ऐसी के कतलन तुम ये सारी राग द्वेष लड़ाई तंटा ये लड़ाई लगा वो लड़ाई लगा ये मन खराब कर वो मना खराब कर अरे हमारे जीवन बिकतो चलो जा रहे केरी 50 साल चलेगे केरी 40 साल चलेगे केरी 20 साल चलेगे अरे आज तो हम एक है हमारा कहीं हमारी कीमत कहीं सर उन सारे लोगों को मालूम चल गया ये 4-5 लोगों मन भर देने की सारी काम अलग अलग है जा सर आज एकता गरज है हमारी यारी है ना अत्री अच्छी काम करी मर आते ना महादेव मारे प्रोग्राम इन दियो तो सेवालाल महाराज मंदिर स्थापना अनि देवी या बात मित इथे थांबूया ताजा अपडेट साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाइट ला लॉगिन करा तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइव पहा नमस्कार।